काँग्रेसमुळे सध्या देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात अफरातफरीचं वातावरण आहे आणि लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराट त्यामुळं निर्माण झालेली आहे. आपल्याबरोबर या कोरोना व्हायरसच्या प्रसारासंदर्भात चर्चा करण्यासाठी वारवाडी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा गुंजाळ मॅडम आहेत. आपण त्यांना विचारायचं, मॅडम कोरोना व्हायरस काय आहे आणि त्याचे प्रिव्हेन्शनसाठी काय प्रिकॉशन घ्यावे लागतील लोकांना? करोना व्हायरस आपल्या सगळ्यांना माहितीच आहे का, हा चीनमधील वुहान शहरामध्ये या व्हायरसचा प्रथम प्रादुर्भाव झाला. तसा हा व्हायरस जुनाच आहे पण त्याच्यात थोडंफार म्युटेशन होऊन नवीन COVID-19 हा आजार सुद्धा आपल्या पूर्ण जगभरामध्ये त्याने आकार उडवला आहे. तर आपल्या भारतामध्ये याचा शिरकाव झाला आहे. महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये याच्या केसेस सापडल्या. तर आजपर्यंत 15 रुग्ण हे कन्फर्म पुण्यामध्ये करोना व्हायरसचे सापडले आहे. तर पुणे हे नारंगापासून अगदी जवळ आहे. आपल्या रोजच्या बऱ्याच लोकांचं येणं जाणं असतं तर त्याचा प्रादुर्भाव आपल्याकडे होऊ नये म्हणून आपण नक्कीच काळजी घेण्याची गरज आहे. तर शहरी भागामध्ये तर पूर्ण शाळांना सुट्टी दिलेल्या आहेत परंतु ग्रामीण भागामध्ये सुद्धा अजून सुट्ट्या डिक्लेअर केलेल्या नाही. परंतु शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना जर कोणाला सर्दी खोकला असेल तर अशा विद्यार्थ्यांना शाळेत न येऊ देणं हेच उचित ठरेल. त्या विद्यार्थ्याला घरीच थांबून त्याची काळजी घेणं थांबावं. तर सर्वप्रथम करोना व्हायरसची केस किंवा करोना व्हायरस संशयित रुग्ण कोणाला म्हणावं तर आता सध्या तरी जे बाहेर परदेशातून प्रवास करून आलेल्या व्यक्तींमध्ये जर श्वसन संस्थेसंबंधात काही लक्षणं सर्दी खोकला ताप श्वास घेण्यास अडथळा दम लागणं अशी जर दिसून आली तर त्याला आपण संशयित करोना बाधित रुग्ण असं म्हणू शकतो. त्याचबरोबर एखाद्या करोना व्हायरस कन्फर्म केसच्या संपर्कात एखादी व्यक्ती आली असेल आणि तिला जर अशी लक्षणं दिसली सर्दी खोकला ताप तर त्याला आपण संशयित करोना व्हायरस रुग्ण असं म्हणू शकतो. आणि या करोना व्हायरसचं निदान करण्याचं जे प्रयोगशाळा आहे ती आपली आपल्या पुण्यामध्ये आहे NIV आणि याचं सध्या उपचाराचं ठिकाण एकच आहे का नायडू हॉस्पिटल पुणे. या ठिकाणी या रुग्णाला दाखल करून तिथे त्यांची टेस्ट केली जाते आणि जर लॅबोरेटरी टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तरच याला आपण कन्फर्म करोना व्हायरस पेशंट असं म्हणतो. तर सध्या तरी आपल्या नारायणगाव वारवाडी परिसरामध्ये कोणीही संशयित रुग्णसुद्धा नाही कारण परदेशी प्रवास करून आलेल्या व्यक्ती आहेत. परंतु त्यांच्यामध्ये जर अशी लक्षणं दिसून आली तरच आपण त्याला संशयित म्हणून त्यांच्यावरती पुढच्या उपचार करू किंवा पुढची कारवाई करू. परंतु सध्या आपल्या परिसरामध्ये कोणीही संशयित रुग्ण नाही. त्यामुळे माझी सर्व नागरिकांना अशी विनंती आहे की आपण उगाच अफवा पसरू नये कारण पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये देशामध्ये आपत्ती निवारण कायदा लागू झालेला आहे. तर अशा कोणी अफवा जरी पसरत असेल तर त्याच्यावरही कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार हे त्या आरोग्य संस्थेला दिलेले आहेत. तर माझी सगळ्यांना अशी विनंती आहे का उगाच कायदा हातात घ्यायला लावू नका, अफवा पसरू नका, एक सुजाण नागरिक बनून आपण याचा नक्कीच आपण प्रादुर्भाव टाळू शकू. सध्या आमच्या आरोग्य संस्थेवरती किंवा कुठल्याही आरोग्य संस्थेवरती खूप मोठं आव्हान आहे या रोगाचा बचाव करण्याचा, या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी. तर आपण योग्य आरोग्य ज्ञान घेऊया आणि या रोगाचा प्रसार करण्यापासून आपण वाचूया. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला हात आणि आपला जो आज काम करण्याचा परिसर आहे तो आपण स्वच्छ ठेवला पाहिजे. हात आपण 2-2 तासाने चांगल्या 6 ज्या स्टेप्स असतात त्या पद्धतीने कमीत कमी 20 मिनिटं हात हे 20 सेकंद हे हात साबण किंवा हँडवॉश हे वापरून आपण स्वच्छ धुतले गेले पाहिजे. ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता नसेल अशा ठिकाणी आपण सॅनिटायझरचा वापर केला गेला पाहिजे. मास्क लावणं अनिवार्य नाही. ज्या रुग्णाला सर्दी खोकला आहे त्याच रुग्णांनी मास्कचा वापर करावा. जे हेल्दी पेशंट जे हेल्दी लोक आहेत त्यांनी अगदी सरसकटपणे मास्कचा उपयोग करण्याची गरज नाही. तर आपण स्वतः कारण हा जो आजार आहे तो एकमेकांच्या स्पर्शातून किंवा आपण एखादा रुग्ण खोकला आहे त्या पृष्ठभागावरती जंतू आहेत त्या ठिकाणी आपला हात लागला तोच हात आपल्या नाकाला डोळ्याला तोंडाला लागला तर अशा याच्यातूनच याचा प्रसार होतोय. डायरेक्टली हवेतून याचं ट्रान्समिशन खूप कमी आहे त्यामुळे आपण शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं आणि स्वतःची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार योग्य व्यायाम हे करून आपण याची प्रतिकारशक्ती वाढवू शकतो. तसेच माझी सर्व नागरिकांना अशी विनंती आहे का आमच्या आशा वर्करमार्फत घरोघरी सर्वे चालू आहे. तर आपलं सध्या नारायणगाव वारवाडी हे शहरी भागातच मोडतं. प्रत्येक व्यक्तीपर्यंत त्या वेळेमध्ये पोहोचणं आशा वर्करला शक्य झालं नाही तरी आपण जर कोणी आपल्या आजूबाजूला परदेशामधून आला असेल किंवा स्वतःहून जे नागरिक परदेशामधून आले आहेत त्यांनी पुढे येऊन त्यांची आमच्या आरोग्य संस्थेला कल्पना द्यावी आणि आपण 14 दिवस अगदी कंपल्सरी होम आयसोलेशन घरातच थांबावं. जर समजा घरातला एक व्यक्ती परदेशामधून आलेला असेल तर त्याने स्वतःला वेगळ्या रूममध्ये बंदिस्त करून घ्यावं. जर तुम्ही परदेशातून आला आहात म्हणजे तुम्ही काही गुन्हा केला आहे किंवा जरी कोणी एखादा रुग्ण बाधित आहे तर त्याने एखादा गुन्हा केला आहे असं काही नाही. परंतु हा आजार आपल्यापासून इतरांना होऊ नये म्हणून काळजी घेणं नक्कीच आपल्या हातामध्ये आहे.
याची लक्षण दिसण्यास कमीत कमी 14 दिवस इतका कालावधी लागतो. त्यामुळे आपल्याला जरी काही लक्षण नसतील तरी शक्यतो आपण लोकांमध्ये मिसळण्याचं टाळावं. आपले जे काही डे टू डे ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यातून सुट्टी घेऊन आपण अगदी आपल्याला स्वतःला घरातच बंद करून घ्यावं आणि होम आयसोलेशन स्ट्रिक्टली म्हणजे स्ट्रिक्टली ऑब्झर्व करावं अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. धन्यवाद मॅडम, आपण अतिशय सुंदर अशी माहिती दिलेली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोरोना विषाणू संदर्भात अफवा पसरू नये असं मॅडमने आवाहन केलेलं आहे आणि जे परदेशातून लोक आलेले आहेत त्यांनी स्वतःवर आपली नोंदणी आरोग्य केंद्रामध्ये करावं अशी त्यांनी विनंती केलेली आहे. आयबन न्यूज परिवारातर्फे धन्यवाद.